आज पर्यम मतदारसंघाच्या ब्लॉक आणि इतर म्हणजे इतर चिंतक यांनी सगळ्यांनी मिळून असं ठरवलंय की माझा नॉमिनेशन फॉर्म भरायलाच पाहिजे. तर आता विचार केल्यानंतर मग सगळ्यांच्या मान्यतेप्रमाणे करावं लागतं मला, ते करेन मी. ओके, म्हणजे सर आज तुम्ही डिक्लेअर करतात की आपण पर्य मतदारसंघातून आता इलेक्शन्स लढवणार यावेळीचे. आणखी काही सर तुमचं विशेष वगैरे कुठल्या गोष्टीवर प्राधान्य वगैरे काही असणार आहे? हो, बऱ्याच काही कामं करायची आहे, पण जी कामं करायची ते मला आता इतक्यात त्याचा उलगडा करायचा नाही, लोकांना सांगायचं आहे काय. कारण मग तोच प्लॅटफॉर्म विरोधी पक्ष घेतं, आम्ही तेच करतो म्हणून. तेव्हा मला जे काय करायचं आहे, आता 50 वर्ष मी करत आलेलो आहे, ते त्यांच्या मागणीप्रमाणे करेन. ओके, म्हणजे कामं राहिलेली आहे, बऱ्याचशा मुलांना नोकऱ्या, कामधंदा, उद्योगधंदे आले पाहिजेत. उद्योग गव्हर्नमेंटचं सगळं सॅच्युरेशन झालेलं आहे, उद्योगधंदे आले पाहिजे. मायनिंग आज बंद पडलेलं आहे, बेकारी वाढलेली आहे या सरकारच्या ह्याच्यात. तेव्हा आम्हाला नवीन उद्योगधंदे, त्याचप्रमाणे मायनिंगचं कशासाठी बंद पडलं आहे, काय झालं आहे, याच्यावर विचार करावा लागेल. ओके, म्हणजे सर आज जे आपण अनाउन्समेंट करतात, तेच अनाउन्समेंट मग सगळ्या पूर्ण आमच्या मतदारसंघामध्ये सगळ्या लोकांना बोलवून, कार्यकर्त्यांना बोलवून तशी मोठी सभा घेऊन वगैरे काय होणार आहे का? नाही, सभा आम्ही घेतच राहणार. आता माझ्या दररोज सभा होतातच आहेत पूर्वीपासून. मोठी सभा घ्यायची वेळ आली की आम्ही तुम्हाला सांगू. ओके, म्हणजे सर या प्रमुख कार्यकर्त्यांना मी त्यांनी ठरवलेलं आहे. म्हणजे तुम्ही जे सर जी निवडणूक आता लढवणार आहात ती काँग्रेस पक्षातून लढवणार आहात? हो, म्हणजे तुमच्या सर मी सिटिंग मेंबर आहे काँग्रेस पक्षाचा, आमदार आहे, आणि बरेच वर्ष मंत्री मुख्यमंत्री असा राहिलेलो आहे, लोकांची कामं केलेली आहेत. ओके, तुमची सर म्हणजे जे हाय लेवल कमांड वगैरे आहे त्यांच्याशी वगैरे काही बोलणी झाली आहे का सर?